नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। माणसांमध्ये हितसंबंध शाबूत ठेवण्याकरिता फार काही करावं लागत नाही। आयुष्यावर मनसोक्त प्रेम असावं लागतं आणि जगण्याची संधी दिल्याबद्दल ही नेती पुढे नतमस्तक होणारा निरहंकारी भाव लागतो। हे ज्याला साधलं त्याच्या जीवनाची फुलबाग होते। उत्तर मिळवायची असली की पाठ फिरवल्याने ती मिळत नाहीत, परिस्थितीला तोंड देऊन ती मिळवायची असतात। कितीही म्हटलं की मनातल्या सगळ्या गोष्टी सांगायच्या तरी सांगता येत नाहीत, कारण मनाच्या कमकुवतपणापायी निर्माण झालेलं दुःख कुठलं आणि उभं राहिलेलं कुठलं हे जोवर ठरवता येत नाही तोपर्यंत नाही बोलता येत। आणि शेवटी आपलं मन मारायचं असतं, आपल्या विरुद्ध तक्रार घेऊन ते कुठे जात नाही, कुठेही बोलू शकत नाही। वाचलेल्या पुस्तकांबद्दल आपण कुणाशी तरी बोलतो तेव्हाच त्या पुस्तकाचं खरं वाचन सुरू होतं, नाहीतर बाईने केसात गजरा माळावा तसं त्या पुस्तकाचं होतं। तिला स्वतःला तो गजरा कधीच दिसत नाही, गजरा आहे इतकंच समाधान। त्याच गजऱ्याबद्दल कुणीतरी बोललं की तिला तो गजरा दिसतो। जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर माहीत असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली तर त्या प्रसंगी तो कसा वागेल हे सांगता येत नाही। दुसऱ्यांपेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका। हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो। जीवन बहरण्यासाठी जास्त काही लागत नसते, फक्त हवे असतात मी पण विसरलेली दोन मन। माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार, कारण धन आणि बळ कोणत्याही माणसाला वाईट मार्गावर नेऊ शकतात, परंतु चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करीत असतात। कोण हिशोब ठेवणार कोणाला किती दिले आणि कोणी किती वाचवले, म्हणून ईश्वराने सोपा उपाय केला, सर्वांना रिकाम्या हाताने पाठवले आणि रिकाम्या हातानेच बोलावले। माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण सापडतात। मन कोणताही निर्णय देताना किंवा आयुष्याच्या वाटेवर कधीही काहीही संकट आलं तर नेहमी मनाला विचारा, कारण मन आपल्या बरोबर कधीच खोट बोलत नाही, त्या आपल्या नेहमी सोबत असत। ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा चुकीचा नाही फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्या दिवशी जीवनातील अनेक दुःख संपतील। फक्त जिद्द ठेवा, आयुष्याची सुरुवात कधीही आणि कोठूनही होऊ शकते। प्रत्येक चांगल्या गोष्टींची प्रथम चेष्टा होते, नंतर विरोध होतो आणि शेवटी स्वीकार। जर आपल्याला हे सुंदर सुविचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला आपल्या मित्रमंडळीमध्ये आप्तेष्टांमध्ये शेअर करा, व्हिडिओला कमेंट करा आणि रोज असे नवनवीन सुविचार ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, धन्यवाद।